नमस्कार मित्रांनो, मी नंदू मोरे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या नंदू मोरे फार्मर या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। खरंच जनावराच्या दुधाचा फॅट कसा वाढवायचा याबद्दल मी काही ट्रिक्स सांगणार आहे। तर व्हिडिओ संपूर्ण बघण्याचा प्रयत्न करा आणि सुरुवातीला जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, तुम्हाला पण तुमच्या दुधाचा फॅट वाढवायचा आहे का, डिग्री वाढवायची आहे का, तर ही ट्रिक्स तुम्ही व्यवस्थित फॉलो करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघण्याचा प्रयत्न करा। मी तुम्हाला डायरेक्ट प्रयोग आणि प्रॅक्टिकल एकत्र करून दाखवणार आहे। तर व्हिडिओ लगेच मी उरकण्याचा प्रयत्न करतो। तर मित्रांनो, आपण सुरुवातीला काय केलेलं आहे, मका मकाचं पीठ घेतलेलं आहे, मका भरडून आणलेले आहे, मकाचं पीठ घेतलेलं आहे आणि सुग्रा आहे, सुग्रा मका, आणि ह्यामध्ये एक वेगळा घटक टाकायचा आहे। त्या घटकामुळे तुमचा दुधाचा फॅट किंवा डिग्री वाढणार आहे आणि फॅट वाढल्यानंतर आपल्याला जास्त पैसे पण भेटू शकणार आहे ती। तर ही व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यापासून पोहोचला पाहिजे। तुम्हाला पण एक काम करायचं, ही व्हिडिओ शेअर करायचा आहे तुमच्या मित्रापासून। तर मित्रांनो, तो घटक कोणता आहे मी तुम्हाला लगेच दाखवण्याचा प्रयत्न करतो। आणि सुग्रा मकाचं पीठ आणि ह्यामध्ये थोडं मीठ टाकलेलं आहे मी आणि एक वेगळा घटक आहे, ती घटक तुम्हाला लवकरच दाखवतो। तर चला, मी हा घटक पण आणलेला आहे। तुम्ही तर ह्या घटकाला ओळखीलच असेल, साखर आहे। मित्रांनो, काय करायचं, आपल्याला चार दिवसातनं एकदा आमुने दारुए जनावराला साखर चारायचे। कमीत कमी 50 ग्रॅम साखर आपण जनावराला चारली पाहिजे आणि मी तेच करतोय, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय प्रयोग आणि प्रॅक्टिकली एकत्रच। तर चला, आपण आमुन्यामध्ये साखर टाकलेली आहे, आता आमुन्यामध्ये पाणी टाकतो आणि खुराक जनावराला ठेवून दाखवतो लगेच। तर दोस्तांनो, ही ट्रिक्स ओरिजिनल आहे बरं का। तुम्हाला जर अनुभव नसेल तर तुम्ही सुद्धा एकदा प्रयोग करून बघा, करून बघितल्यानंतर तुम्हाला समजेलच राव। खूप खूप भारी ट्रिक्स आहे ही, ट्रिक्स तुम्ही सुद्धा फॉलो करायला पाहिजे। तर चला, आपण खुराक जनावराला ठेवून दाखवतो। हाय का खाल्ली नाच काय कधी आम्हून, जनावराला साखरेचा खुराक दिल्यानंतर जनावराचं संतुलन व्यवस्थित राहतं। दूध देऊन देऊन जनावराचं शुगर कमी झालेलं असतं, शुगर वाढवण्यासाठी पण काम करतं आणि फॅट वाढवण्यासाठी पण साखर ही काम करते। तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एकदा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला तर आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।